पंजाब मधील प्रसिद्ध शहर अमृतसर मध्ये बॉम्बस्फोट झालेला आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अमृतसर मध्ये गेल्या 2 दिवसात 2 वेळा स्फोट झालेले आहेत। स्फोटानंतर घटनास्थळावर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे। 2 दिवसांआधी हेरिटेज स्ट्रीटवर एक स्फोट झाला होता, त्यानंतर आज सकाळी 6 वाजता पुन्हा एकदा स्फोट झालाय। एक जण किरकोळ जखमी झाल्याचं कळतंय, मात्र स्फोटामुळे परिसरात खळबळ माजली। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पंजाब मधून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे। अमृतसर मध्ये बॉम्बस्फोट झालाय। महत्त्वाचं म्हणजे अमृतसर मध्ये गेल्या 2 दिवसात हा दुसरा स्फोट आहे। ये देखो अभी वेरीफाई कर रहे हैं, सानू कुछ नहीं पता अजी। मैं कह रहे हैं FSL इतने हैगी है, एंटी सैबटाज हैगी है, बम स्क्वाड हैगी है। वही तो वेरीफाई कर रहे हैं कि होया सी मौके पे ही हैगी। एक बंदे की थोड़ी चोट आई है पैर पे, लेकिन वो ठीक है और किसी को कुछ नहीं हुआ। या विषय अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी राम राजे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। राम, नेमकी काय अधिक माहिती मिळते? ब्लास्ट आहे आठवड्याभरामधला आणि हेरिटेज आणि तिथे या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। गुरुद्वाराच्या जवळ साधारणतः 200 मीटर अंतरावर एक घटना घडलेली आहे। या घटनेमध्ये काही स्फोटकं वापरण्यात आली होती का, याचा अद्यापही माहिती जी आहे ती मिळालेली नाहीये। परंतु पोलिसांचा तपास जी आहे ती सुरू आहे। अवघ्या 32 तासामध्ये ही पंजाब मधली दुसरी घटना आहे आणि पोलीस आयुक्त नैनिहाल सिंग हे स्वतः घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि बॉम्बशोधक पथक ही या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि सर्व परिसर शोधला जात आहे। मेटल डिटेक्टर या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि फॉरेन्सिक विभागाचे पथक जे ते पोहोचलेलं आहे। फॉरेन्सिक विभागाचं पथक जे पुरावे मिळाले त्याच्या आधारे सांगेल की खरंच हा ब्लास्ट होता का आणि याच्यामध्ये काय वापरण्यात आलं होतं आणि नेमकं टार्गेट कोणाला करायचंय किंवा कोणाला केलं, नक्कीच हे पाहणं नक्कीच महत्वाचं ठरणार आहे। धन्यवाद राम, तुम्ही दिलेल्या या महत्वपूर्ण माहितीबद्दल। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास।